अर्जुन सिंग वाधवा यांचं सदर माउंट रोडवर बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. यांच्या बारमध्ये एक पेरिस कादरी नावाचा इसम येतो व धमक्या देऊन फुकटात दारू पितो, तसेच पैशांची मागणी करतो. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने बारमध्ये जाऊन शिवीगाळ व तोडफोड करायला सुरुवात केली. या सर्व प्रकाराला त्रासून अखेर बार मालकाने फेरीस कादरी विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सोहन सिंग अर्जुन सिंग वाधवा यांचं सदर माउंट रोडवर बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. त्यांच्या बिअर बारमध्ये मागील काही दिवसांपासून एक फेरीस कादरी नावाचा इसम आपल्या मित्रांसोबत येतो आणि फिर्यादींना काही नामांकित लोकांना धमक्या देण्याचे व्हिडिओ दाखवतो, तसेच मोठ्या मोठ्या लोकांशी आपली असलेल्या ओळख्या सांगतो आणि तसेच दारू फुकट पिण्यासाठी कुख्यात आरोपींशी असलेली ओळख दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या धमक्यांना घाबरून बार मालकाने आरोपीस अनेकदा फुकटात दारू पाजली, परंतु काही दिवसांनी आरोपीने पैशांची सुद्धा मागणी करणे सुरू केलं. मग मात्र बार मालकाने आरोपीस फुकटात दारू पाजण्यास व पैसे देण्यास नकार दिला असता रात्रीच्या वेळी बार बंद झाल्यावर दारूच्या नशेत पुन्हा बारमध्ये येऊन आरोपीने बारच्या शटरवर लोखंडी रॉड मारायला सुरुवात केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. फिर्यादीने आरोपीविरुद्ध सदर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. फिर्यादी आहेत सोहन सिंग अर्जुन सिंग वाधवा, वय 68 वर्ष. त्यांच्या सदर माउंट रोडवर बुलक काट म्हणून बिअर बार अँड रेस्टॉरंट आहे. त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन एक तक्रार दिलेली आहे की त्यांच्या बिअर बारमध्ये मागील काही दिवसापासून एक फारीस कादरी नावाचा इसम येतो त्यांच्या काही मित्रांसोबत आणि तिथे त्यांना काही व्हिडिओ वगैरे दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही नामांकित लोकांना फोन करून त्यांना धमक्या वगैरे दिले होते असे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेले होते. ते त्यांना दाखवलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की माझी खूप मोठी मोठी ओळखी आहे, खूप मोठ्या मोठ्या बदमाशासोबतसुद्धा माझी ओळखी आहे आणि तुमचे बार आहे इलिगल पद्धतीनं आहे आणि मी तुमचे बार बंद करून टाकीन, नाहीतर तुम्ही मला इथे दारू फोकटमध्ये पाजू देत जा. आणि त्यांनी काही व्हिडिओ वगैरे दाखवून बार मालकाला भेवाळले होते आणि बार मालक हा भिऊन गेल्याने त्याने बरेचद्या त्याला फारीस कादरीला आणि त्यांच्या साथीदारांना तिथे त्यांनी फोकटमध्ये दारू पिली होती आणि दारू पिल्यानंतर त्यांना बिल देत नव्हते. नंतर काही दिवसानंतर तो त्यांना पैशाचीसुद्धा डिमांड करू लागला होता. कालचे नाईटमध्ये रात्री 11:30 वाजता तो त्याचे काही 1-2 मित्रांसोबत तिथे आलेला होता आणि तिथे पुन्हा त्यांनी दारू पिली आणि पुन्हा त्यांनी दारू मागितली. तेव्हा बार मालकाने त्याला सांगितले की आता दारू दिलेली आहे, आता याच्यानंतर पुन्हा एवढी दारू देणे शक्य नाही फुकटात म्हणून. मग त्यांनी पुन्हा त्याला धमकी वगैरे दिली आणि त्याला 5,000 रुपयाची मागणी केली. बार मालक भीतीमुळे त्याला 2,000 रुपये दिले. नंतर तो फारीस कादरी तिथून निघून गेला. रात्री पुन्हा 1:30 वाजताच्या सुमारामध्ये फारीस कादरी पुन्हा परत आला, दारू पिऊन होता आणि हातामध्ये त्याचा एक रॉड होता आणि बार बंद झालेला होता. बारवाल्याच्या आतमध्ये त्यांची साफसफाई आणि हिशोब करत होते. याने त्या बारच्या शटरवर लोखंडाची रॉड मारणे सुरू केली आणि जोरजोरात तिथे असली शिवीगाळ सुरू केली. पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या लोकांनी बारचे शटर उघडून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांना शिवीगाळ करून 10,000 रुपयाची खंडणीची मागणी करायला लागला. त्याच्यामुळे ते फिर्यादी हे सर्व भिऊन त्यांनी बारचे शटर बंद करून दिले. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.